सायबर पोलिसीच्या नागपूर शहर हे नवीन नवीन जे सायबर गुन्हेगार त्यांचे लोकांना फसवण्यासाठी जे तंत्र वापरतात त्याबाबतीत आम्ही वेळोवेळी नागरिकांना अलर्ट करत असतो. आता 2-3 दिवसामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की सायबर गुन्हेगारांनी त्यांची फसवणुकीची पद्धत बदललेली आहे. सध्या आमच्याकडे 2 केसेस अशा प्रकारच्या आलेल्या आहेत, त्यामध्ये जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना पहिल्यांदा एक कॉल येतो, त्या कॉलमध्ये ते पोलीस असल्याचं आपल्या सिनियर सिटीजनला सांगतात. काही वेळा ते पोलीस म्हणून सांगतात, काही वेळा CBIचा अधिकारी म्हणून सांगतात, कधी ED चा अधिकारी म्हणून सांगतात, कधी जे CID आहे, ED आहे, नंतर एक आत्ताच्या केसमध्ये आमच्याकडे टेलिग्राफ पोस्ट अँड टेलिग्राफचा ऑफिसर म्हणून अशी केस आलेली आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे पोलीस अधिकारी आत्ताच्या सांगून फोन करतात, त्यानंतर व्हिडिओ कॉलवर ते त्यांचं पोलिसांचा लोगो किंवा ED चा लोगो वापरून व्हिडिओ कॉल केला जातो. समोर व्यक्ती दिसत नाही परंतु लोगो दिसत असतो आणि त्यातून ते सिनियर सिटीजनला सांगतात की तो तुमचा जो पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, ते आम्हाला फ्रॉड स्कॅममध्ये सापडलेला आहे. तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबरचा वापर लोकांना फसवण्यासाठी झालेला आहे, कुठल्या तरी मोठ्या स्कॅममध्ये तुमचा नंबर आलेला आहे, अशा पद्धतीने त्यांना ते सांगितलं जातं आणि त्यावर नंतर त्यांना प्रेशराईज केलं जातं, धमकी दिली जाते, तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला अटक करावं लागेल, अशा पद्धतीने त्यांच्यावर सायकोलॉजिकल त्यांच्यावर प्रेशर टाकलं जातं. आणि त्यानंतर जर तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला त्यासाठी पैसे पाठवावे लागतील आणि ते वेगवेगळे अकाउंट देतात आणि त्या अकाउंटमधून ज्या सिनियर सिटीजनची फसवणूक केली जाते. अशा पद्धतीच्या केसेस आमच्यासमोर आलेल्या आहेत. ह्यामध्ये बऱ्याच वेळा ते व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवर वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा लेटर रेट्स त्यांनी वापर केलेला आहे, CBIच्या लेटर रेटचा वापर केलेला आहे, मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केलेला आहे. तर ह्यापासून सर्व जनतेने सावधान राहिलं पाहिजे. अशा प्रकारचे पोलीस विभागाकडून कुठल्याही सुरक्षा एजन्सीकडून तपास एजन्सीकडून अशा प्रकारचे कुठलाही फोन कॉल व्हिडिओ कॉल केला जात नाही. अशा प्रकारे जर तुम्हाला कॉल येतो आहे तो तुम्ही 100% तो फसवणुकीचा कॉल आहे हे लक्षात घ्या. अशा प्रकारचा कॉल आल्यानंतर घाबरून न जाता तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना याबाबत आपला जो प्रसंग आहे तो शेअर करा आणि तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही पोहोचा. अशा प्रकारे पोलीस कोणालाही व्हिडिओ कॉलवर कॉल करत नाहीत आणि अशा प्रकारे फोनवर व्हिडिओ कॉलवर कोणालाही अशा प्रकारे अरेस्ट करू शकत नाहीत. याबाबत लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या फसवणुकीचे अशा प्रकारची फसवणूक आता सध्या ट्रेंडमध्ये आहे, तरी सर्व विशेषतः जे सिनियर सिटीजन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना मी सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर आणि नागपूर पोलीस शहर यांच्या माध्यमातून आवाहन करतो, अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणुकीला आपण बळी पडू नका. अशा प्रकारचा कोणाचा कॉल आला, व्हिडिओ कॉल आला, तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला पोहोचा आणि त्याबाबतची तक्रार तुम्ही त्यांना द्या आणि जर फसवणूक झाली तर तात्काळ 1930 कंप्लेंट द्या किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला या.